अनंत जन्मांचे पुण्य म्हणून आज आपण या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांच्या हृदयातील आत्मविश्वास कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या विषयाकडे अवंडा मिळून शहाजी राजे म्हणतात
पण ही संतापाची लाट उसळलेली आणि त्या संतापाचा विषय होता जुलमी आदिल शाह। आणि पुन्हा शिवाने एक दृश्य पाहिले, काय होते ते दृश्य? काही लोक गर्भवती गायीला तिचे चारही पाय बांधून ओढत घेऊन चालले होते। अहो त्या गायीला हंबरडा फोडला होता, जणू ती जीव वाचवण्यासाठी अवघ्या हिंदूंना हाक मारत होती। आणि ही गोष्ट शिवांना मानवली नाही, शिवाने पुन्हा आवाज दिला, आबासाहेब या गोमातेच काय करतील हो? शिवा तिची हत्या करून तिचे मांस भक्षण करतील हे लोक। आणि शिवाने पुन्हा विचारले, आबासाहेब यांचा मोहरग्या कोण आहे? शहाजीराजे उत्तरले, कपडे चाललेला हिरवा किमांश घातलेला, त्याचा शिवाचा हात कमरेच्या तलवारीला गेला, ज्ञानातून तलवार वाऱ्याच्या वेगाने बाहेर निघाली, शिव वाऱ्याच्या वेगाने धावले आणि त्या मोहरग्याला कळण्याच्या आत एकाच धावात त्याचे शिर खडा वेगळे केले। हर हर महादेव। शिवरायांच्या जीवनातील पहिले शौर्य वैवश्य होते, फक्त रक्ताने मागलेली तलवार तशीच मिळाली गेली। आणि शहाजीराजांबरोबर पुढे चालू राहणार दरबार ठरला होता, सरदार गरबदार मुसबदार इत्यादी प्रमुख मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। आदिल शाह त्याच्या मस्तरीवर बसला होता। रिवाजाप्रमाणे शहाजीराजांनी आदिल शहाला लवून त्रिवार बुद्धिसात केला आणि शुभास म्हणतात, शुभा बुद्धिसात करावा। शुभा म्हणे, आबासाहेब हा कोण? आदिल शाह, चल मी कुणीसात करणार नाही। अहो आपल्या शिवांचा आवाज इतका कणखर होता की त्या खचून भरलेल्या दरबारामध्ये तो आदिल शाही दचकला आणि इज्जत जाऊ नये या भीतीने म्हणतो कसा? शहाजीराजे असू द्या, मुलाची जात नाही कुणीसात केला तरी चालेल। अहो मुलाची जात या क्षणी एकदाच आमचा शिवा पुन्हा कडाडला, अरे ही मुलाची जात नाही, हे जाती वंदांचं बोल आहे, तुला कुणीसात करणार नाही। वय वर्ष निपुत्त न, मग आपण काय करायला हवे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। आव्हाने व संकटे व त्या संकटांवर मात करून अवघ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देणं हे शिवरायांच्या जीवनाचं समीकरणच असतो। स्वराज्याने तर राजावर प्रेम केलेच हो, परंतु हिंदवी स्वराज्याचा कट्टर शत्रू असणारा औरंगजेब याने सुद्धा राजांवर अंतरी प्रेम करावे, हे राजांच्या जीवनातील सर्वात मोठी गोष्ट आहे। प्रसंग असा झाला, शिवाजी महाराज आग्र्यातून निसटले, त्यावेळी कोणा एका हश्मानं औरंगजेबाला खबर दिली, निकल गया सेवा। त्यावेळी तो औरंगजेब काही क्षण शांत उभा राहिला, तोनी हात जोडले आणि म्हणतो कसा, अरे ये सिवा इंसान है या परवरदिगार, मेरे समझ में नहीं आ रहा है अल्लाह, लेकिन हे तो तेरा ही है, अरे कोने तक है लेकिन इसकी कमर नहीं थकी, ये कैसा इंसान है अल्लाह। आज मुझे महसूस हो रहा है, आज ये दिल्ली मुगल बादशाह औरंगजेब आप सभी के सामने कबूल करता हूँ, बहुत से देखे लेकिन सिवा जैसा चमत्कार मैंने आज तक नहीं देखा, लेकिन इन दुनिया वालों को चिल्ला चिल्ला कर